नमस्कार, रुपाली पाककले मध्ये मी रुपाली तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलेली आहे एक नाश्त्याची रेसिपी। ही रेसिपी आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे, त्यामुळे ती हेल्दी आहे, त्यामुळे आपण लहान मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो। ह्या रेसिपीला आपण वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, त्यामुळे ती दिसायला फारच छान दिसते। हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबरही फारच छान लागतो। तर चला मग रेसिपीला लागणारं आपण साहित्य बघूया। इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे तेच गव्हाचं पीठ आहे ज्याने आपण चपात्या करतो। तुम्ही पाहू शकता, हे बघा, इथे मी एक वाटी घेतलेलं आहे आणि आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे। हा ओवा हातावरती थोडासा क्रश करायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर ना या नाश्त्यामध्ये खूपच छान येतो। आणि याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ आणि तेल हे पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित चोळायचं आहे। बघा, सर्व बाजूला असं चोळलं ना की नाश्ता आपला खूप खुसखुशीत आणि खमंग बनतो। हे बघा, तुम्ही बघू शकताय, बघा अशा पद्धतीने इथे आपला एक हाताच्या साईने असा गोळा झाला पाहिजे। बघा, आणि थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा तयार करायचा आहे। ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय, बघा इथे थंड पाण्याचा आम्ही वापर केलेला आहे। थोडं थोडं करूनच आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आणि ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक मळतो ना, त्याच पद्धतीने इथे मळायचं आहे, परंतु हे पीठ जरा थोडंसं घट्ट असावं। हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे आता पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे। आणि थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आपल्याला 10 मिनटं ठेवून द्यायचे साईडला करून। आणि आता आपण आतमधलं स्टफिंग तयार करायला घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी वाफवून मटर घेतलेले आहेत, हे थंड करून घ्यायचे आपल्याला। आणि थोडंसं हातावरती असे क्रश करून घ्यायचे ते। बघा, इथे मी एक वाटी गाजर घातलेला आहे, तो पण किसायचा आहे आपल्याला। आणि एक वाटी इथे मी कोबी घेतलेला आहे, तोही आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। बघा, किंवा किसला तरीही चालेल। इथे मी धणे 1 चमचा घेतलेला आहे, ते पण बारीक क्रश करून घ्यायचे आहेत आपल्याला। चवीनुसार आपल्या याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे 1 चमचा। तुम्ही तिखट जर जास्त खात असेल ना तर जास्त घातलं तरीही चालेल। आणि चवीनुसार आपल्या याच्यामध्ये मीठ घालून आपलं स्टफिंग इथे तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे आपला हा नाश्ता तयार करायला घ्यायचा आहे आपल्याला। आणि पुन्हा थोडंसं असं मळायचं आहे आपण। हे बघा, आणि याचा एक गोळा आपण इथे काढून घेणार आहे। बघा, आणि त्याचीच आपल्याला आता इथे एक चपाती लाटून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण चपात्या लाटतो ना, त्याच पद्धतीने इथे लाटून घ्यायचे आहे। थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आहे। थोडं इथे मी सुकं पीठ लावलेलं आहे। सुकं पीठ लावल्याने चपाती आपली व्यवस्थित अशी लाटली जाते। बघा, आणि तुम्ही बघू शकताय, बघा बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा सुटलेल्या आहेत। बघा, त्यामुळे ना नाश्ता आपला ना मस्त खुसखुशीत बनतो। हे बघा, तुम्ही पाहू शकताय, बघा पीठ थोडं घट्ट असल्यामुळे चपातीने अशी क्रॅक येते। बघा, बघू शकताय, बघा त्यामुळेच आपला नाश्ता हा मस्त खुसखुशीत बनतो। हे बघा, तुम्ही बघू शकताय, बघा इथे आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग घालायचं आहे। बघा, अशा पद्धतीने इथे मी स्टफिंग घालून घेणार आहे। थोडं मध्यांतरी घालायचं आहे, बघा कडा सोडून घालायचं आहे। आणि त्याच्यावरती आपण आता करंजीसारखं असं सारण तयार करून घेतलं आहे। बघा, करंजीसारखं असं आवरण तयार करायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे। बघा, आणि अशा पद्धतीने इथे फोल्ड करायचं आहे। हा नाश्ता दिसायला फारच छान दिसतो, तुम्ही ह्या नाश्त्याला एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि लहान मुलं तर खूप आवडीने हा नाश्ता खातात। फोल्ड करताना ना याच्यात थोडंसं पाणी लावलं ना, पाण्याचा हात लावलं ना तरी चालेल, नंतर फोल्ड केलं तरीही चालू शकतं। आणि हा नाश्ता आपला आणखीनच छान दिसण्यासाठी इथे मी सुरीच्या साहाय्याने ना एक डिझाईन करून घेणार आहे। ती डिझाईन ना खूपच छान दिसते। बघा, आणि नवीन पद्धतीने हा केलेला नाश्ता तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। तर अशा पद्धतीने इथे मी आपला नाश्ताही तयार करून घेतलेला आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला इथे डिझाईन करून घेणार आहोत आपण। हे बघा, अशा लांब लांब थोडेसे डिझाईन करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा पद्धतीने जसं आखून घ्यायचे। बघा, तुम्ही एका साईडला हात पकडला तरी चालू शकताय। बघा, तुम्ही पाहू शकताय, बघा अशी डिझाईन आपल्याला करून घ्यायची आहे।
त्यामुळे हा नाश्ता ना दिसायलाही फार सुंदर दिसतो आणि ह्याच्यावरती असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. एक युनिक अशी डिझाईन इथे तयार होते बघा. वाव किती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही. फोल्ड करताना पण इथे फोल्ड होत नसेल ना तर थोडे पाणी लावलं ना, पाण्याचा हात जरी लावलात ना तरी चालू शकतं बघा. आणि दोन्ही साईडची ही टोकं पण आपल्याला जॉईन करून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकताय बघा किती छान दिसत आहे. अशा पद्धतीने इथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि जी टोकं आहेत ना अशी जॉईन करून घ्यायची आहेत, म्हणजे तेलामध्ये आपला हा नाश्ता असा सुटत नाही बघा. आणि इथे काटा चमच्याने इथे मी डिझाईन करून घेतलेली आहे दोन्ही साईडला, त्यामुळे दिसायला आणखीन छान दिसतो हा. तर नाश्ता आपला इथे तयार झालेला आहे. आपण ह्याला तळून घेणार आहोत. फारच सुंदर दिसत आहे हा नाश्ता बघा. युनिक एकदम नाश्ता आणि नवीन पद्धतीचा नाश्ता हा तुम्ही नक्की करून बघा. आता इथे आपण फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला तेल गरम करून, तेल गरम झाल्यावरती ना आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि तेल आपल्याला थोडं मीडियमच गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे, नाही तर नाश्ता आपला घालताच तो करपल्या जाऊ शकतो आहे बघा. नाश्ता घालताच ना फक्त वरची बाजू ही तळल्या जाऊ शकते आणि आतून स्टफिंग ही कच्ची राहू शकते, त्यामुळे तेल ना जास्त गरम नाही करायचं आपल्याला. हे बघा आता आपली एक साईडून झालेली आहे, बघूया पलटी करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे तुम्ही बघू शकता मस्त काही कलर आलेला आहे, छानच वाटते बघा. आणि नाश्ता आपला छानच खुसखुशीत झालेला आहे. ह्या कलरवरूनच आपला अंदाज येत असेल की आपला हा नाश्ता मस्त खुसखुशीत झालेला आहे. आता सर्व आपल्याला इथे पलटी करून घ्यायचे आहे बघा. आणि पुन्हा आपल्याला लो फ्लेमवरतीच हा नाश्ता तयार करून घ्यायचा आहे. कुठेही गॅस फास्ट करायचा नाही आहे, लो फ्लेमवरतीच हा नाश्ता आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यामुळेच हा नाश्ता खमंग आणि खुसखुशीत बनतो. जसे समोसे असतात ना त्याच पद्धतीने ह्याचं आवरण तयार होतं. तर तुम्ही बघू शकता इथे आता आपल्या दोन्ही साईडून आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. वाव काय सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही. युनिक पद्धतीचा हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.